मागं काय बघताय? गेले सगळे. माझं नाव संगीता. तुमचं? अगं बया. काय मंडळी, कशी चालली येती? सूर्या रम्या लय हसायचं ना मला. अरे आता बोला ना. अरे आता काय पण दाखवा मला, कुणाला पण घेऊन या माझ्या समोर. अख्खीची अख्खी सनी लावणी आणलीत ना, तरी सुद्धा कुणाच्या बापाला घाबरायचं नाही मी. आपलं कसं झालं माहितीये का? अनुभव हीच का रात्री, नाहीतर भेटा रात्री. ए काय झालंय का तुम्हाला? एरंडल तेल प्यायल्यासारखा का चेहरा केलाय तुम्ही? आपल्या पिकावर रोग पडला बाजा. आता कसलं पीक आणि कसलं लग्न. आता बसा बोंबलत. पण एका रात्री तसं काय झालं? लागली आपली. रुपालीला माहिती होतं ह्या मातीत पीक येणारच नाही, म्हणून तिने मुद्दाम आपल्याला हे पीक घ्यायला लावलं. तिला आपल्याशी लग्नच करायचं नव्हतं. हे घ्या. हे राम्या माझ्या. भारतराव हे घ्या. चेअर्स. अरे काय करतोस हे तू? अरे आपलं प्रॉमिस. अरे गेलं 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 प्रॉमिस खड्ड्यात. तुम्ही झाल्या आमची तर वाट लागली, तर तुम्ही पण प्या. हे घे पी. तू पण पी. टाइप करून सोडणार समजलं. हे पी पी. पण हा वास कसला येतोय? तुला पण आला ना? चांगल्या क्वालिटीची मिरची आली किती वास मारायला लागतो. बीएससी अॅग्री आहे मी, हेच शिकलीये. खरं सांगा कसला वास आहे? दारूचा वास आहे हा. तुम्ही दारू पिलात? अगं यांनी तर ढोसली वर, त्यांनी झाडांना पण पाजलेली आहे. नाही ते काय झालं, झाडांवर रोगच पडला आणि मग त्या गोंधळात पाजली, म्हणजे झाडांना पाजली आणि रोगच गेला. त्यामुळं सगळ्या झाडांवर फवारली दारू, म्हणून प्रत्येकाचे 5-5 मार्क कमी केलेले आहेत मी. खोडून टाकते का? अरे जमलंय रे यांना. बघा ना, म्हणजे तुम्ही तुमचं डोकं चालवून आजूबाजूच्या गोष्टींमधून उपाय शोधला आणि तो सक्सेसफुल पण झाला. हा मग मी आधीपासूनच सांगत आलोय दारूचं महत्व. झालं लगेच एवढं पण नको, परत असं करू नका. आणि एक गोष्ट, आता कुठं विकणार काय करणार ते पण बघा. म्हणजे झालंच, एक्सपोर्ट क्वालिटी माल पिकवलाय तुम्ही, म्हणूनच आज तुम्हाला सुट्टी. घरी जा आणि आराम करा. देखो हमने यहाँ पे इसी खेत में भोबड़े मिर्चा का पकाया है पीक, अलग अलग कलर. ये देखो ये कैसा है, क्या काल एकदम ठीक है. मैं दोन दिवस पानी कर मराठी. नमस्कार उप सरपंच ते कवडे. पण मेरे अकेले काच नाही, तुम्हाला आमच्या 5 जणांचं पीक घ्यावं लागेल. क्वालिटी चांगली असेल तर घेईनच नाही. भेटू मग.
या आयपॅडचा असं पण उपयोग होतो म्हणजे नाहीतर इतके दिवस नुसते मारामारीचे व्हिडिओ बघत बसले होते. चल सुट्टी मिळाली घर जाऊ आता. चल रे बजा चल. नाही तुम्ही वापुड मी नंतर येतो. तुझं काय प्रॉब्लेम आहे? झिरो झिरो इथे मिरच्या ठेवून जा. बेल पेपर्सचं विक्रमी उत्पादन करून 3 लाख रुपये प्रत्येकी असा नफा मिळवलाय आणि आता ते त्यांच्या मिरचीचं नाव रुपाली मिरची असं ठेवणार आहेत. बोंबली लग्न सगळ्यांचं सेम उत्पन्न आहे. हे असं कसं लग्न करायचं ठरलंय ना? ठरलं म्हणजे ठरलं म्हणून काय झालं? एकदम 5 जणांशी लग्न करायला काय ती किसन्या आम्हाला चालते. चालतंय रे. डन करून टाकायचं. काय डन करून टाकायचं? हे किसन्या आता गेलं गेलं गेलं. रुपे हे आपल्या जमिनीचे कागद आज माझ्या हातात आहेत. अगं पण कशाच्या बदल्यात? हा रुपे तू इथनं निघ. खरं सांगतो तू निघ इथनं, नाहीतर हे लांडगे काय तुला सोडणार नाही. तू आणि सूरज पळून जाऊन लग्न करा. जा कुठेतरी निघू. खरंच नाही म्हणजे सुरुवातीला माझ्या पण डोक्यात जात आली होतीच. त्याला मारायला माणसं पाठवली होती मी. पण तोच तुझ्यासाठी लायक आहे. चायला जातीपातीच्या पलीकडे करतो तो नाची गोष्ट असते का? नाही शेवटी माणसाची योग्यताच महत्वाची. ए रुपे निघ तू. खरं सांग. नाही काका मला पळून नाही जायचंय. अख बाई ऐक. रुपाली ताई कोण आहेस तू बाळा? हा काय नाव आहे तुझं? रुक्मिणी. रुक्मिणी? रुक्मिणी भारतराव झेंडे. मुलगी आहे माझी आणि माझी बायको लक्ष्मी. एवढी चांगली बायको सोन्यासारखी पोरगी आहे मला. गावातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे मी. आपण नाही तुझ्याशी लग्न करणार. चला रे सांगा आपला आपला. मी संगीतानं दिला ना आपल्याला कॉन्फिडन्स. आता तिला इसरून कसं चालेल? बाबा लग्नाला नाही म्हणतात पण मी संगीताशीच लग्न करणार. कोण संगीता? तू परीक्षेला गेलतीस तेव्हा मी इकडं संगीताचा पेपर सोडवला. बोर्डात आलाय. बोर्डात? तमाशाच्या बोर्डात. तमाशाच्या रात्रीच ह्या चिंतीची झाली मारामारी. रुपाली हा माझा वयाचा दाखला खरा. कायद्यानुसार मी तुझ्याशी लग्नच करू शकत नाही. नाही तर खरंच केलं असत. आता 21वा बर्थडे झालाय मग बघू. आता काम करायचं, पैसे कमवायचे, पोरी विरवायच्या आणि लताही म्हणायचा. आणि ते झुंबर मामा आलते तर ते म्हणले पाळण्यात ठरल्याप्रमाणेच शीताचं आणि गीताचं तुमच्याशी लगीन लावून देऊ. मामा म्हणले प्रगतशील शेतकऱ्याचे प्रगतशील जावं. मी तर मामांना म्हणलेलंच आहे का आपलं कल्चर ऍग्रीकल्चर. अरे हो तुला एक सरप्राईज आहे. बाहेर ताट कळला असं. हे सूरज. आमच्या मंडळीनं आणायला गेलो होतो ना तेव्हा फाट्यावर उभा होता. आपल्या सगळ्यांना फाट्यावर मारून पुण्याला चालला होता. धरून आणलाय त्याला. काय सूरजराव रुपालीला कोणतं फुल आवडत? गुलाब होय. फळ कुठलं आवडतंय? जांभूळ. खायला काय आवडतंय? पाणीपुरी.
बरीच माहिती आहे तुला रुपाली बद्दल. मग तुझ्या विषयीची सगळी माहिती यानं आम्हाला पुरवली. होय काय? हा हिच्या मायल्याच्या मायल्याच्या. मग काय सूरजराव करताय का नाही आमच्या रुपालीशी लगीन? हो याला म्हणतात चॉईस. बघितलं का बायको? एक नंबर. आणि एक कम राहिलंय आता. तुझ्या विना वैकुंठाचा कारभारच